जनता न्यूज नवा शोध नवी बातमी। मतदारांशी बांधिलकीचे नाते जपत नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी विकास कामे राबवण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महमदवाडी येथे बोलताना केले। कैलासवासी दशरथ बळीबा भानगिरे रुग्णालय, कैलासवासी मधुकर रंगूजी घुले भाजी मंडई लोकार्पण सोहळा व पालखी रस्ता कलर वरट तुकाई दर्शन साई विहार पाणी योजना विकास कामांचा शुभारंभ नामदार शिंदे यांच्या हस्ते झाला, यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी शिवसेना उपनेते शिवाजीदादा अढळराव पाटील, संपर्क प्रमुख सचिन आहिर, माजी राज्यमंत्री विजय शिवतारेसह संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, मनपा आयुक्त विक्रम कुमार, जिल्हा प्रमुख विजय देशमुख, शहर प्रमुख संजय मोरे, गटनेते पृथ्वीराज सुतार, महिला आघाडी शहर प्रमुख संगीता ठोसर, उपशहर प्रमुख समीर अण्णा तुपे, उल्हास शेवाळे, विधानसभा अध्यक्ष राजेंद्र बाबर, तानाजी लोणकर, नगरसेविका प्राचीताई अलाट, नगरसेविका पल्लवीताई जावळे, उद्योगपती बाळासाहेब भानगिरे, इम्तियाजभाई शेख, अभिदादा भानगिरे, आशिष अल्हाट, नाना तरवडे, सुप्रिया डाळिंकर, नीताताई भोसले, वैशाली काळे, नाना बारंगुळे, सुभाष फरांडे, सुनील पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। पुणे मनपातील सत्ताधारी भाजपच्या अडवणुकीमुळे निधी कमी मिळाला, त्यामुळे सुरू असलेल्या पाणी योजनांच्या कामाला पुरेसा निधी देण्याचे आदेश मनपा आयुक्तांना द्यावेत अशी विनंती यावेळी नगरसेवक नाना भानगिरे यांनी केली आहे। येणाऱ्या मनपा निवडणुकीत विरोधकांचे डिपॉझिट जप्त करत शिवसेनेचे सर्व उमेदवार या भागातून निवडून येतील असा विश्वास यावेळी नाना भानगिरे यांनी व्यक्त केला आहे। यावेळी हडपसर आणि प्रभाग 26 मधील विविध हॉस्पिटलचे डॉक्टर्स आणि मनपा आरोग्य अधिकारी व सफाई कर्मचारी यांना कोविड योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। जनता न्यूज साठी सुमेर परदेशी पुणे। प्रमोद भानगिरे या विभागाचे नगरसेवक आहेत आणि त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून आणि आपल्या नगरसेवक निधीच्या माध्यमातून या ठिकाणी एक रुग्णालय उभं केलेलं आहे दशरथ भानगिरे। मी त्यांना शुभेच्छा देतो आणि खरं म्हणजे नगरसेवक एक नगरसेवकाच्या प्रयत्नातून एक हॉस्पिटल उभं राहतं आहे। हे हॉस्पिटल शेकडो रुग्णांना दिलासा देणारं ठरेल, जीव वाचवणारं ठरेल। फक्त या वार्डातच नाही तर आजूबाजूच्या लोकांना देखील याचा फायदा होईल। एक आरोग्य सेवा जी आहे या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माहीत आहे, कोविडमध्ये जे काय आपल्याला अनुभव आलेले आहेत या पार्श्वभूमीवर किंबहुना कायमस्वरूपी या भागातल्या लोकांसाठी खूप मोठं या ठिकाणी दिलासा देणारं हे रुग्णालय ठरेल। मी प्रमोद भानगिरे नगरसेवक जे आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। उद्या महाराष्ट्र बंद महाविकास आघाडीतर्फे काय सांगा? महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही काही लखीमपूर येथे जी दुर्घटना झाली, आंदोलक शेतकऱ्यांना चिरडण्याचा जो काही दुर्दैवी प्रकार झालेला आहे त्याचा निषेध संपूर्ण देशभरात होतो आहे आणि महाराष्ट्र राज्यात देखील महाविकास आघाडीने त्याचा निषेध केलेला आहे आणि त्यामध्ये बंदचं आयोजन केलेलं आहे। या बळीराजावर जो काही अन्याय झाला आहे त्याचा निषेध सगळ्यांनीच केला आहे, त्यामुळे उत्स्फूर्तपणे हा उद्याचा बंद। दशरथ बळीबा भानगिरे हॉस्पिटल तसेच कैलासवासी मधुगरजी घुले पाटील भाजी मंडई त्याचबरोबर तुकाई दर्शन ते नेहरू पार्क साई विहार या ठिकाणी मोठ्या पाण्याच्या व्यासाच्या लाईन त्याचबरोबर पालखी रस्त्याचं कलवट सर्वे नंबर मम्मदाडी 17-18 इथून जाणाऱ्या डी पी रस्त्याचं लोकार्पण सोहळा या विविध कार्यक्रमाचं आज लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला शिवसेनेचे नेते महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, या भागाचे माजी खासदार शिवाजीदादा अढळराव पाटील, माजी राज्यमंत्री विजयबापू शिवतरे, आदरणीय सचिनजी आहिर, त्याचबरोबर सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, पुणे शहराचे शहर प्रमुख, जिल्हा प्रमुख, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, सर्व नागरिक, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमजी कुमार हे सर्व उपस्थित या कार्यक्रमासाठी झाले होते। जनता न्यूज नवा शोध नवी बातमी।